मी या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी या ठिकाणी काय बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना व्यक्ती गेलं, वित्ताविना सगळं खचलं, इतका अनर्थ एका अविद्येने केलं. महात्मा ज्योतिबा फुल्याने मुळावर धाव घातला, मूळ सोडून काढलं. आमच्या दुःखाचं कारण काय आहे तर शिक्षण. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्याने शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि पहिली शाळा काढली महात्मा ज्योतिबा फुले. जर जमाला आले नसते तर आम्हाला शिक्षण काय आहे ते माहित नसतं. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आम्हाला महात्मा फुले पण समजलं नसतं आणि बुद्ध पण आम्हाला समजलं नसतं. श्री शिक्षणाची जननी माता सावित्री गणले, साक्षरतेची गंगतीने भारतात वणले, साक्षरतेची गंगतीने भारतात वणले. स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या पत्नीला शिक्षिका बनवलं. वाचन लिहिणे ठावे ना तिला अक्षर, पतीच्या तालिमीतून शिकून झाली साक्षर, पतीच्या तालिमीतून शिकून झाली साक्षर. अडाणी असून ती दम बन म्हणले, साक्षर तिची गंगतीने भारतात आणले, साक्षर तिची गंगतीने भारतात आणले. धर्मान मातरांची पेशवाई झुगारली, तलवार लेखणीची पहिल्यांदा उगारले, धर्मान मातरांची पेशवाई झुगारली, तलवार लेखणीची पहिल्यांदा उगारले. भल्या भल्या पंडितांना चपराकतीन हनले, साक्षरतेची गंगतीने भारतात आणले, साक्षरतेची गंगतीने भारतात आणले. आणि एका जातीच्या मुलीनं शिकवलं नाही, महात्मा ज्योतिबा फुल्याने अनेक जातीच्या मुली होत्या. नाना जातीच्या मुली जिद्दीने केल्या गोळा, मायेने गोंधारून शिकवी मुलींना शाळा. विद्येचे गुरु किल्ले बामणाच्या हातून छिनले, विद्येचे गुरु किल्ले बामणाच्या हातून छिनले, साक्षरतेची गंगतीने भारतात आणले, साक्षरतेची गंगतीने भारतात आणले, साक्षरतेची गंगतीने भारतात आणले.